नमस्कार मित्रांनो, दुपारचे 12 वाजत आहे. आज 21 ऑगस्ट. आता लगेच दुपारी आणि दुपारनंतर महाराष्ट्राच्या या 11 जिल्ह्यांना जोरदार पावसाचा अलर्ट आहे, तर या 3 जिल्ह्यांना जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अलर्ट आहे. आपण स्क्रीनवर बघू शकता, दक्षिण कोकण किनारपट्टीपासून तर उत्तर महाराष्ट्रापर्यंत एक हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय होताना आपल्याला बघायला मिळत आहे. त्यामुळे मित्रांनो, दुपारी आणि दुपारनंतर या परिसरामध्ये पाऊस वाढणार आहे. तसेच दुपारनंतर संध्याकाळपर्यंत जे काही अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे, दक्षिण कोकणालगत अरबी समुद्रामध्ये हे कमी दाबाचे क्षेत्र पूर्वेकडे सरकणार असल्यामुळे इतर भागामध्ये देखील पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे. छोटीशी अपडेट आहे मित्रांनो, एकदम कमी वेळात आणि थोडक्यात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल, चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आता लगेच दुपारी आणि दुपारनंतर आपण स्क्रीनवर बघू शकता, उत्तर महाराष्ट्र आणि आसपासच्या परिसरामध्ये पावसाला पोषक वातावरण निर्माण होताना बघायला मिळेल. दुपारनंतर संध्याकाळपर्यंत बऱ्याच ठिकाणी मध्यम तर काही भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे. त्यामध्ये नाशिकच्या उत्तरी परिसरामध्ये अहवा तसेच सापुतारा वणी सटाणा इकडं बोपकेल साक्री मालेगावचा आसपासचा परिसर ठिकठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. धुळे जळगाव कन्नड पाचोरा या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम तुरळक भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे. एकदमकडे तर उत्तरी परिसर नंदुरबार शिरपूर शेंदवा बुरणपूर वगैरे या परिसरामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल. नाशिक नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये आणि नाशिकच्या शहराच्या परिसरामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. संध्याकाळपर्यंत आणखीन काही भागामध्ये पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे. त्यामध्ये दक्षिण कोकणामध्ये जोरदार तर काही ठिकाणी अतिजोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो. त्यामध्ये रत्नागिरी राजापूर सावंतवाडी वगैरे या परिसरामध्ये पावसाचा जोर जास्त राहील. हेच वातावरण संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत आणखी पूर्वेकडे सरकेल. त्यामुळे पुणे विभागामध्ये आज संध्याकाळपर्यंत बऱ्याच ठिकाणी पावसाचा जोर वाढणार आहे. रात्रीपर्यंत सोलापूर जिल्ह्यामध्ये जोरदार तर काही ठिकाणी अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे. पुणे विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल, तर रात्रीपर्यंत सोलापूर आणि आसपासच्या भागामध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे. दक्षिण कोकणामध्ये रात्री मध्यरात्री देखील जोरदार पावसाचा अंदाज आहे. त्याचबरोबर मित्रांनो, या कमी दाबाच्या प्रभावामुळे नाशिक अहिल्यानगर आणि आसपासच्या सर्वच भागामध्ये पाऊस बघायला मिळेल. तसेच छत्रपती संभाजीनगर बीड या जिल्ह्यांमध्ये रात्रीपर्यंत आपल्याला पाऊस वाढताना बघायला मिळू शकतो. उत्तर महाराष्ट्रामध्ये जळगाव जळगावच्या दक्षिण भागामध्ये पाचोरा आसपासचा भाग तसेच धुळे धुळेचे दक्षिण भाग मालेगाव मालेगावचा आसपासचा परिसर मनमाड कन्नड वगैरे या भागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस विजांच्या गडगडाटासह काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह बघायला मिळू शकतो. हे जे वातावरण आहे मित्रांनो, हे वातावरण रात्री मध्यरात्रीपर्यंत आणखीन पूर्वेकडे पूर्व उत्तर दिशेने सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे मध्यरात्रीत मराठवाडा तसेच अमरावती भाग नागपूर विभागामध्ये देखील पावसाचा जोर वाढणार आहे. मध्यरात्री आणि मध्यरात्रीनंतर मराठवाड्यामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे. हेच वातावरण पूर्वेकडे सरकणार असल्यामुळे इकडे नांदेड धाराशिव लातूर तसेच इकडं बीड परभणी हिंगोली जालना छत्रपती संभाजीनगर सर्वच भागामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला मध्यरात्री काही ठिकाणी मध्यरात्रीनंतर पहाटेपर्यंत पाऊस पडण्याचा अंदाज आहे. नागपूर विभागामध्ये देखील आज पावसाचा अंदाज आहे. चंद्रपूर गडचिरोलीमध्ये दुपारनंतर संध्याकाळपर्यंत हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे. संध्याकाळी मात्र नागपूर विभागामध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. संध्याकाळी आणि रात्री मध्यरात्री चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. त्यामध्ये चामोर्शी शिंदेवाई मूल अरमोरी या भागामध्ये पावसाचा जोर राहील, ताडोबा वगैरे. तर रात्री आणि मध्यरात्रीनंतरसुद्धा या परिसरामध्ये पावसाचा अंदाज आहे. मध्यरात्रीनंतर पहाटेपर्यंत हे जे वातावरण आहे हेच पूर्वेकडे सरकत जाणार आहे. त्यामुळे इतर भागामध्ये नागपूर विभागातदेखील पाऊस आपल्याला वाढण्याची शक्यता आहे. या अपडेटमध्ये थोडाफार बदल झाला तर संध्याकाळच्या अपडेटमध्ये आपण अपडेट देणारच आहोत. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.